आपल्याला पॉपलेट फ्राई करायचे आहे, तर मी हे दोन पॉपलेट घेतले, तर हे स्वच्छ छान धुवून घेतले मी पहिले, आणि इतके मस्त धुतले गेले ते। आता आपल्याला त्याला मसाला लावायचा आहे, तर कसा लावायचा ते बघूया आपण। पॉपलेट फ्रायसाठी पहिल्यांदा आपल्याला लिंबू लावायचं, लिंबूचा रस टाकायचा आहे त्यांच्यावर। मग लिंबूचा रस सगळीकडून आपण त्याला लावून घेणार आहोत। हे पहा, अर्धा लिंबू घेतला आहे मी, आता अर्धा लिंबू पॉपलेटवर पिळते हे, खालून वरून पिळायचं त्याला। एक चमचा आला लसणाची पेस्ट लावायची आपल्याला, आला लसणाची पेस्ट ही छान चोळून घ्यायची आपल्याला त्याच्यावर, अशी मध्ये टाकायची ती। अशी मध्ये भरली गेली पाहिजे, हे पहा अशी मध्ये टाकायची, म्हणजे चवीला छान लागतो पॉपलेट। पहिले लिंबू लावला, मागून आल्या लसणाची पेस्ट लावली मी, आता आपण त्याला मिरची लावूया। तर मी एक चमचा मिरची घेतली आहे, थोडीशी हळदी घेतली आहे, थोडासा गरम मसाला घेतला आहे, एक चमचा मी धना पावडर घेतलेली आहे। चवीनुसार आपल्याला मीठ टाकायचं आहे, अर्धा चमचा मी मीठ घेतलेला आहे। आता हे मसाले आपल्याला पॉपलेटला लावायचे, हे सगळं असं काढून घ्यायचं आहे। हे पण थोडंसं पाणी टाकायचं आहे आपल्याला मसाला भिजवण्यापुरता। हे पण मी असा मसाला भिजवून घेतला आहे सगळा। आता हा आपल्याला पॉपलेटला लावायचा आहे, हे पण छान लावून घ्यायचा आहे, मागून पुढून आतमध्येपर्यंत गेला पाहिजे तो, कारण आपला पॉपलेट छान लागतो मग मसाल्यामध्ये। पूर्ण हे भेगांमध्ये टाकायचा तो मसाला, आणि असं पूर्ण चोळून घ्यायचं त्याला। पूर्ण भेगा भरला आहे मी त्याच्या मसाल्याने। आता मी सगळा मसाला लावून घेतला पॉपलेटला। आता कमीत कमी आपल्याला हा 30 मिनटं ठेवायचा आहे, चांगला मसाल्यामध्ये मुरेल तो, मग आपल्याला त्याचे फ्राय करायचे। हे बघा, आपण पॉपलेट मसाला लावून ठेवला होता, त्याला 30 मिनटं झाले आहे, मी 30 मिनटं म्हणजे अर्धा घंटा झाला आहे त्याला। तर मी आता ते त्याचे फ्राय लावणार आहे तव्यावर। मी एक वाटी रवा घेतलेला आहे, अर्धी वाटी बेसन पीठ घेतलेलं आहे। आता मी हे बेसन पीठ आणि रवा एकत्र करणार आहे। त्याच्यात आपल्याला अर्धा चमचा लाल मिरची टाकायची, थोडीशी हळदी टाकायची, थोडंसं आपल्याला मीठ टाकायचं आहे। आता हे चांगलं काढून घ्यायचं आहे आपल्याला, बेसन पीठ रवा मिरची आणि मीठ टाकलं आहे, हे सगळं छान काढून घ्यायचं आहे। आता आपण हे सगळं काढून घेतलं बेसन पीठ रवा, आता हा पॉपलेटला मी हे लावणार आहे। आता एक पॉपलेट घेते मी, मसाला लावेल आपण त्याच्यावर, फक्त हे असं लावायचं आहे। खालून वरून छान लावून घेतलं आहे मी, हे पहा। आणि आता मी ते तव्यावर ठेवणार आहे लगेच। मी तवा ठेवला आहे, तवा आपला तापलेला आहे, मी थोडंसं तेल टाकते तव्यावर। आणि आता आपला हा पॉपलेट ठेवायचा आहे आपल्याला तव्यावर, दुसरा बी मी असंच लावून घेणार आहे, दुसरा बी पॉपलेट ठेवायचा आहे आपल्याला। आता हे छान ठेवायचे आणि थोडंसं आपल्याला तेल फिरवायचं आहे त्याच्यावर। मस्त तेलामध्ये एक 10-15 मिनटं हवू द्यायचा खालच्या बाजूने, आणि बारीक गॅस करायचा आहे आपल्याला, बारीक गॅसवर छान हवू द्यायचं, मग पलटी करायची आपल्याला। एक खालून एका बाजूने झाले आहे, आता आपल्याला पलटी करायची आहे ते। मस्त झाले, आता थोडंसं परत तेल सोडणार आहे मी, परत थोडंसं तेल सोडायचं आहे आपल्याला, आणि खालून अजून 10 मिनटं बारीक गॅसवर होऊ द्यायची आपल्याला। हे बघा, आपला पॉपलेट मासा इतका छान तयार झालेला आहे, इतका मस्त झालेला आहे, कुरकुरीत असा मस्त छान झालेला आहे। त
तर तुम्ही असाच घरी करून बघा। माझ्या चॅनलला सपोर्ट करा, सबस्क्राईब करा। धन्यवाद।